नमस्कार. जागतिक स्वीकार्यता असलेली मुले घडवायची असतील तर मुलांमध्ये असलेले सुप्त गुण व कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. विद्यार्थी भविष्यात चिकित्सक, सर्जनशील विचार करणारे, लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत या उद्देशानं सुरू असलेलं नियोजनबद्ध शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण समस्त शिक्षक वर्गासाठी भविष्यवेधी शिक्षणाच्या नव्या वाटा दाखविणारं आहे. नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं सातपूर विभागातल्या शिवाजीनगर परिसरात सुलभक प्रीती चौधरी मॅडम आणि प्रीतम धनाईत मॅडम यांच्या मार्गदर्शनानं एका वेगळ्याच भविष्यवेधी शिक्षणाची सुरुवात रुजवली जात आहे. कौशल्यात्मक शिक्षणात प्रत्यक्ष सहभागाचा आनंद आणि 6 वेगवेगळ्या अध्ययन कौशल्यांची जाणीव, जागृती आणि समज आणि त्याचं प्रशिक्षण अशा गाभा असलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामध्ये शिक्षक एका नव्या उत्साहानं आणि नव्या भविष्याच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या शिक्षण पद्धतीमध्येही कालसुसंगत बदल करणे आवश्यक आहे आणि अशाच प्रकारच्या बदलांची सुरुवात म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन होय. शिवाजीनगरच्या या परिपूर्ण आणि सुसज्ज डिजिटल शाळेत 21व्या शतकातील कौशल्य आणि शिक्षण आत्मसात करण्यासाठीचा ज्ञानयज्ञ अत्यंत उत्साहानं आणि तितक्याच निष्ठेनं सुरू आहे. राष्ट्र उभारणीच्या या पवित्र कामासाठी सज्ज होऊ घातलेलं शिक्षण आणि त्याची अंमलबजावणी करणारे शिक्षक यांची सुसंगत अशी वाटचाल या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत आहे. अत्यंत तन्मयतेनं आणि स्वतःचा शोध घेणारे शिक्षक मोठ्या उत्साहानं या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. माझ्या सोबत सेल्फी काढणाऱ्या मुलांच्या रांगा लागल्या. विशेष म्हणजे
एक पान लिखून ती ती मुले थांबायला अजिबात त्यामुळे समन्वय करताना किंवा अध्यापनाच्या कामामध्ये आपण जर मोठ्या वर्गातील विद्यार्थी म्हणूया किंवा जनरल विषयाचं ज्ञान चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना निवडून त्यांचे 6 किंवा 12 अशा विद्यार्थ्यांचे गट करायचे आणि गट करताना आपण थोडस सखोल जर बघितलं प्रत्येक मुलाकडे काहीतरी वेगळे गुण वैशिष्ट्य असतात. आज आपल्याकडे चर्चा झाली की प्रत्येकात त्यांची कला असते, ह्यानुसार त्याची गट करून आपण त्याला आवडणारा विषय निश्चित करून दिला. नवनिर्मितीला चालना. चिकित्सक विचार, सहयोग कौशल्य, संवाद कौशल्य या कौशल्यांचा विकास हे या प्रशिक्षणाचं फलितच म्हणावं लागेल. क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कोलॅबोरेशन अशा 6 कौशल्यांचा विचार प्रशिक्षणांच्या निमित्तानं प्रशिक्षणार्थींच्या मनामध्ये रुजवण्यात आला. अभ्यास आव्हानांची जोडा, मुलांच्या मागणीकडे लक्ष द्या आणि विविध आव्हानांतून नित्यक्रमांना फाटा देत 21व्या शतकातील कौशल्यांचा विचार करा हाच तर संदेश हे प्रशिक्षण देत होतं. आव्हान भविष्यवेधी शिक्षणाचे आहे म्हणून प्रशिक्षणार्थी शिक्षक सुद्धा तितक्याच तन्मयतेनं, काळजीनं आणि उत्साहानं या प्रशिक्षणात सहभागी होताना दिसून आले. प्रशिक्षणाबद्दल आलेल्या प्रतिक्रियाही तितक्याच बोलक्या आणि श्रवणीय होत्या. आणि आपल्या प्राथमिक शिक्षणात असेल माध्यमिक शिक्षणामध्ये असेल जे बदल होणार आहे त्यामध्ये 21व्या शतकातील बदलत्या जगानुसार आणि बदलत्या जगाच्या गरजानुसार विद्यार्थी घडविणे खूप गरजेचं आहे. आणि विद्यार्थी घडवत असताना तो विद्यार्थी कसा असेल किंवा कसा घडवावा याचं आपल्याला प्रशिक्षक म्हणून फार गरजेचं आहे. आणि यासाठी आपण हे जे प्रशिक्षण घेत आहोत अत्यंत प्रक्रियेचे बोलतो याच्यामध्ये 6C याचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. यामध्ये चिकित्सक विचार असेल, सर्जनशीलता असेल, सहयोग असेल, संवाद असेल, आत्मविश्वास असेल किंवा करुणा असेल या 6 मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. आणि या प्रशिक्षणामधून सर्व प्रशिक्षणार्थींना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होण्याची संधी मिळालेली आहे आणि या संधीचा लाभ आपण सर्व या ठिकाणी घेत आहोत. बरोबरच हे प्रशिक्षण आम्हा सर्व शिक्षकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण जी पारंपरिक अध्यापन पद्धती आम्ही तिथे राबवत आहोत या पद्धतीने विद्यार्थी घडविण्यासाठी काही मर्यादा येत आहेत. तर या काही शैक्षणिक धोरणातील जे उद्दिष्ट साध्य करायचे आहे त्यासाठी प्रशिक्षण आम्हाला अतिशय महत्वाचं आहे. आपल्या उपजत कौशल्यांना, कलागुणांना व्यक्त करणं हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य राहिलं. आणि म्हणूनच की काय प्रत्येकामधल्या अंगभूत कलागुणांचं दर्शनही झालं. जगायाचे असे माझे किती शराहिले आता जगायाचे असे माझे किती शराहिले. पालकांच्या कुटुंबाचं, पालकांच्या असलेल्या शैक्षणिक वातावरणाचा कुठलाही फायदा मिळत नाही पण आपण त्यावर मात करून एक यशस्वी पिढी घडू आणि प्रीती आणि प्रीतम यांच्या संगमातून
आज जे ज्ञान इथे पसरलेलं आहे आणि जो स्नेह हा वाढलेला आहे याचा सुगंध हा सदैव दरवळत राहील याची तुम्हाला खात्री देतो आणि तुम्हाला लोकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती. या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती. आकांक्षांचे पंख असावेत उंबरठ्यावर भक्ती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.